तलाठी भरती परीक्षेत मागील परीक्षेत विचारलेले हेच ते प्रश्न. उपासणारं गणित, तासी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? तलाठी भरतीसाठी विचारलं अतिशय सोपं गणित आहे. पहा याच्यामध्ये काय, गाडीचा तासी वेग किती आहे, गाडीचा तासी वेग बरोबर तासी वेग किती आहे 40 किलोमीटर. आणि पहा गाडीची लांबी आणि पुलाची लांबी म्हणजे एकूण त्या गाडीला कापावायचं अंतर बघा. म्हणून एकूण कापावयाचे अंतर बरोबर त्या गाडीला एकूण किती अंतर कापायचं आहे. एक लक्षात ठेवा, त्या गाडीचा तासी वेग 40 किलोमीटर आहे, त्या गाडीची लांबी 400 मीटर लांबीची गाडी आहे, आणि किती मीटर लांबीचा पूल ओलांडायचा आहे 400. म्हणजे गाडीची लांबी ही 400 मीटर आणि हा जो बोगदा आहे या बोगद्याची लांबी किती आहे 400 मीटर. म्हणजे ही पूर्ण गाडी अशी जिथून बाहेर निघायची असेल तर एकूण तिला 400 अधिक 400 बरोबर किती 800, किती अंतर कापावं लागेल 800 मीटर. लक्षात आलं? म्हणून एकूण कापावयाच्या अंतर बरोबर किती 400 अधिक 400 बरोबर 800 मीटर अंतर त्या गाडीला कापायचे आहे. तो बोगदा पार करायचा म्हणजे आपल्याला त्या गाडीला 400 मीटर अंतर कापावं लागेल. मग आपल्याला ते सूत्र माहीतच आहे, आपल्याला या गाडीत काय करायचं आहे, किती वेळ लागेल. म्हणून वेळ बरोबर अंतर, अंतर भागिले वेग गुणोले 18 छेदस्थानी 5. किती? 18 छेदस्थानी 5. अंतर किती आहे 800 भागिले 40 गुणोले 18 छेदस्थानी 5. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 4 1 4 4 2 8 आणि हा शून्य, पुन्हा 5 4 20 आणि 8 4 72 सेकंद. म्हणजे तासी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीस तो बोगदा ओलांडण्यासाठी किती सेकंद लागतील 72 सेकंद. म्हणजेच ह्या 72 सेकंद म्हणजे एका तासामध्ये किती मिनिट असतात, एका मिनटामध्ये किती मिनिट, एका मिनटामध्ये किती सेकंद असतात 60. म्हणजे 72 सेकंद म्हणजे 1 मिनिट 12 सेकंद. म्हणून त्या गाडीला 800 मीटर म्हणजे तो बोगदा ओलांडण्यासाठी त्या गाडीला 1 मिनिट 12 सेकंद वेळ लागेल. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 1. म्हणून अशा पद्धतीचे तलाठी भरती परीक्षेसाठी गणितं विचारलेली असतात. चंद्रपूर तलाठी भरतीस विचारलेलं गणित पहा. 2 शहरामधील अंतर 300 किलोमीटर आहे, 120 किलोमीटर प्रति वेग तास वेगाने धावणाऱ्या रेल्वेस हे अंतर कापण्यास किती वेळ लागेल. अतिशय सोपं असणारं गणित पहा. काय दिलंय, 2 शहरामधलं अंतर किती आहे, 2 शहरामधील अंतर आहे 300 किलोमीटर. किती आहे 300 किलोमीटर आणि गाडीचा तासी वेग, गाडीचा तासी वेग किती आहे 120 किलोमीटर. म्हणून त्या गाडीला 2 शहरामधील अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग लक्षात येईल 300 भागिले 120. आपण या गणितामध्ये 18 छेदस्थानी 5 हे घेतलं नाही. का घेतलं नाही, कारण का यांची एकक कशी आहेत, समान आहेत, किलोमीटर आहे किलोमीटर आहे. एकक जर भिन्न असते तर आपण 18 छेदस्थानी 5 घेतलं असतं. म्हणून या ठिकाणी आपण 18 छेदस्थानी 5 घेत नाहोत, ह्याने ह्याला भागलं. म्हणून आपल्या लक्षात बेस साही किंवा साही 2 12 साही 5 30 5 छेदस्थानी 2 बरोबर 2.5. किती 2.5 तास म्हणजे 2.5 तास लागतील. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो 3. किती सोपं गणित आहे. 18 छेदस्थानी 5 का घेतलं नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण का ह्याचे दोन्हीही एकक कसे आहेत, समान आहेत. अशा वेळेस आपण घेत नाही. म्हणून 300 भागिले 120 बरोबर 2 शहरामधील 300 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या गाडीला 2.5 तास लागतील. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. अतिशय सोपं असणारं गणित
सातारा तलाठीभरतीस हे गणित विचारलं होतं. गणित पहा, एका गाडीचा तासी वेग 15 पर मीटर सेकंद आहे. तासी वेग किती आहे? 15 मीटर पर सेकंद आहे. तर त्या गाडीचा तासी वेग किती? एका गाडीचा वेग 15 मीटर सेकंद आहे, पर मीटर सेकंद आहे. तर त्या गाडीचा तासी वेग किती? अतिशय सोपा असणार गणित मुलांनो. पहा, गाडीचा तासी वेग आपल्याला काढायचा आहे, तासी वेग काढायचा आहे. परंतु आपल्याला लक्षात घ्या, इचा तासी वेग काढत असताना त्या गाडीचा वेग किती आहे? 15 पर मीटर सेकंद आहे. मग आपल्याला त्याचा तासी वेग म्हणजे किलोमीटरमध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करायचं आहे. कसं किलोमीटर असेल? तर आपण एक करूया, ह्याला 18 छेदस्थानी 5 ने गुणूया. मग पहा, 5 × 5 = 5, 5 × 3 = 15, 8 × 3 = 54 किलोमीटर. म्हणजे त्या गाडीचा तासी वेग हा 54 किलोमीटर असेल, म्हणून पर्याय क्रमांक 2. गणित कशा पद्धतीने सोडवलंय पहा. पर सेकंद किती आहे? 15 मीटर पर सेकंद आहे. तर त्या गाडीचा आपल्याला तासी वेग काढायचा आहे, म्हणून तासी वेग बरोबर पर मीटर सेकंद 15 × 18 = 5. अशा पद्धतीनं गुणा, 5 × 5 = 5, 5 × 3 = 15, 8 × 3 = 54. म्हणजे त्या गाडीचा तासी वेग किती आहे? तासी वेग आहे 54 किलोमीटर. समजलं ना मुलांनो? चला तर पुढील व्हिडिओ पाहूया. एक विमान दिल्लीहून 16:40 निघून 18:40 ते मुंबईला पोहोचले. 16:40 निघालं आणि 18:40 ते मुंबईला पोहोचलं. दिल्ली ते मुंबई अंतर किती आहे? 1542 म्हणजे 1542 किलोमीटर आहे. तर विमानाचा तासी वेग किती? अतिशय सोपं असणारे गणित काय की काय, या दोन शहरामधलं अंतर, या दोन शहरामधील अंतर किती आहे? बघा, या दोन शहरामधलं अंतर आहे 1542 किलोमीटर. किती आहे? दिल्ली आणि मुंबईमधलं अंतर आहे 1542 म्हणजे 1542 किलोमीटर. परंतु हे विमान दिल्लीवरून निघालं आणि मुंबईला किती वाजता पोहोचलं आहे? म्हणजे विमानाला लागणारा वेळ, लाग किंवा लागलेला वेळ काय करतो आपण? 18:40 + 16:40 = 2 तास. मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी विमानाला किती वेळ लागला? 2 तास लागला. एकूण दोन शहरामधलं अंतर किती आहे? 1542. म्हणून वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे? 1542 आणि किती वेळ लागला आहे? 2 तास. इथंही आपण 18 छेदस्थानी 5 घेत नाहीत, कारण का याचे रूपांतर कसं आहे, हे किलोमीटरमध्ये आहे आणि हे तासामध्ये आहे. आपल्याला तासी वेग काढायचे आहे, म्हणजे एकक हितंसुद्धा समान आहेत. म्हणून 2 × 7 = 14, 1 × 2 = 14 आणि 2 × 1 = 2. म्हणजे विमानाचा तासी वेग, एका तासाचा वेग किती आहे? 771 किलोमीटर. पहा किती सोपं गणित होतं की काय, दोन शहरामधलं अंतर 1542 आहे, दोन शहरामधलं अंतर कापण्यासाठी 2 तास वेळ लागला, तर एका तासामध्ये किती लागेल, म्हणजे तासी वेग आपल्याला काढायचा आहे. म्हणून अंतर भागिले वेळ, 1542 ला 2 भागलं, 771 आलं. म्हणून विमानाचा तासी वेग 771 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक किती येतो? 3. हे नागपूर तलाठीभरतीच विचारलेलं अतिशय सोपं असणारं हे गणित. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. मुंबई ते अमरावती 750 किलोमीटर अंतर आहे. एकाच वेळी 6:30 परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 किलोमीटर आणि 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? किती वाजता भेटतील? पहा, हे गणित सोडवताना अतिशय सोपी पद्धत काय, या दोन शहरामधलं अंतर, दोन शहरातील अंतर किती आहे? 750 किलोमीटर आहे. लक्षात आलं? आता पहा, ह्या दोन शहरामधलं अंतर 750 किलोमीटर आहे. ज्या गाड्या आहेत, एक या बाजूनं 55 किलोमीटर वेगाने धावते आणि एक या बाजूने किती? 75 किलोमीटर वेगाने धावते, 70 किलोमीटर वेगाने धावते.
तर दोघी एकमेकींना या ठिकाणी परस्परांना किती वाजता भेटतील हे आपण पाहायचं आहे. मग पहा दोघी या ठिकाणी किंवा ए परस्परांना भेटतील त्यावेळेस त्या दोन्हीचा हिचा 55 आणि हिचा 70 म्हणजे दोन्हीचा मिळून त्या गाडीत त्या दोन गाड्यांचा वेग किती झाला, तासी वेग किती झाला, 155 आणि हे 70 बरोबर 125 किलोमीटर वेगानं त्या दोन गाड्या तासी धावणार आहेत. मग तासी 125 किलोमीटर वेगाने धावतात, मग हे 750 अंतर जर कापण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल, म्हणजे हे 750 अंतर कापत असताना ह्या दोघी एकमेकींना त्या टायमिंगला भेटतील. म्हणून आपल्याला लक्षात आलं असेल ते परस्पर विरुद्ध दिशेने जरी जात असतील तरी एकीचा वेग 55 आहे आणि एकीचा वेग 70 आहे, म्हणजे किती असणार आहे, दोन्हीचा 750 किलोमीटर वेग असणार आहे. म्हणून दोन शहरामधलं अंतर किती आहे, 750. मग आपल्याला एकमेकींना भेटायला किती वेळ लागेल, वेळ बरोबर किती आहे, अंतर भागिले वेग. अंतर किती आहे, 750 भागिले 125. बघा 25 सख्ख 150, 25 × 3 = 75 आणि 30 म्हणून 6 × 6 = 25 सॉरी म्हणजे 5 × 6 = 30 म्हणजे 1 तासी 125 किलोमीटर वेगाने धावल्यानंतर त्या गाड्या एकमेकींना 6 तासानंतर काय होणार आहेत, भेटणार आहेत. मग 6 तासानंतर भेटणार आहेत, परंतु त्या सकाळी किती वाजता हल्लेत, 6 वाजता. म्हणून त्या सकाळी किती वाजता हल्लेत, त्या 6 वाजता हल्लेत, सकाळी 6 वाजता. आणि हे 6 असे एकूण किती, 12 वाजता त्या दोन गाड्या काय करतील, एकमेकींना भेटतील. म्हणजे किती वाजता भेटतील, दुपारी 12 वाजता. समजलं मुलांना कसं सोडवलंय की काय केले, एकमेकींच्या विरुद्ध दिशेने जरी धावत असल्या तरी त्यांचा तासी वेग दोन्ही गाड्यांचा मिळून 125 होतो. म्हणून 750 आपण 125 भागलं म्हणून त्या दोन्ही गाड्या एकमेकींना 6 तासानंतर भेटणार आहेत, परंतु त्या सकाळी 6 वाजता हल्लेत. सकाळचे 6 आणि भेटण्याचे 6, आज 6 + 6 म्हणजे त्या दुपारी 12 वाजता त्या दोन गाड्या भेटतील. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहू. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.